मला पूर्णपणे मान्य आहे, घराण्याची आई आहेच ना त्याच्यात. हाऊ कॅन आय रन अवे? आणि मला माझ्या ज्या घरात माझा जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याच्यामुळे आरोप करण्याने जरूर करावे. मी जसा विचार करतो तसा मी विचार. एक आणखी माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावरती आणखी एक ट्रेंड दिसून येतोय, तो म्हणजे सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड होण्याचं मेरिट जे आहे त्यातलं सगळ्यात मोठं मेरिट म्हणजे त्या शरद रावांच्या कन्या आहेत किंवा शरद पवारांच्या कन्या आहेत, म्हणून घराणेशाहीचा जो आरोप होतोय तो पुन्हा एकदा सिद्ध होतो असा एक सोशल मीडियावरचा एक फ्रॅक्शन म्हणतो. हो मला पूर्णपणे मान्य आहे, घराण्याची आई आहेच ना त्याच्यात. हाऊ कॅन आय रन अवे? आणि मला माझ्या ज्या घरात माझा जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याच्यामुळे आरोप करण्याने जरूर करावे. पण जेव्हा लोक आरोप करतात ज्या पक्षातले करतात त्यांना मला त्यांच्या पक्षातली घराणेशाही दाखवायचीही मी पार्लमेंटमध्ये ती दाखवून दिली आहे विथ डेटा. त्याच्यामुळे जेव्हा एक बोट माझ्याकडे येतं तेव्हा ती त्यांच्याकडे जातात हे विसरून चालणार नाही. आणि घराणेशाहीचा पूर्णपणे रास्ताच आहे ना, त्याच्यात गैर काय. माझा ज्या घरात जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमानच आहे. म्हणून जेव्हा मला एक नंबरचं रँकिंग मिळतं देशामध्ये तेव्हा माझे वडील मला सगळ्यात एक नंबरनी पार्लमेंटमध्ये पास करत नाहीत. लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ ना. म्हणजे जस्ट म्हणजे मी शरद पवारांची मुलगी आहे म्हणून मी पार्लमेंटमध्ये पहिली येते का देशात? नाही. ते मार्क तिथे बसणारे जे प्रिन्सिपल आहेत ते तर माझे वडील नाहीत. त्याच्यामुळे तेव्हा तुम्हाला जेव्हा मला संसद रत्न मिळतं सातत्याने तेव्हा तुम्हाला घराणेशाही दिसत नाही. सोयीप्रमाणे आमची घराशी दिसते. लेट्स गो बाय परफॉर्मन्स अँड डेटा.